वाऱ्याची झुळूक येताच पंख फडफडवणारं सुंदर फुलपाखरू बनवूया. त्यासाठी आपल्याला लागेल एक फुलपाखराचं पातळ कागदावर काढलेलं चित्र, एक जुनी CD, 4 मिलीमीटर रुंदीची आणि 5 सेंटीमीटर लांबीची ट्रान्सपरन्सीची पट्टी आणि चिकट पट्टी. हे आहे आपलं कागदावर काढलेलं फुलपाखरू. ते उलटं करून त्याच्या मागच्या बाजूनी ट्रान्सपरन्सीची पातळ पट्टी सेलोटेपनी चिकटवून घ्या. आता हे फुलपाखरू सुलटं करा आणि ट्रान्सपरन्सीच्या पट्टीची दुसरी बाजू CD-च्या एका बाजूला सेलोटेपनी चिकटवून टाका. आता CD सुलटी करताच फुलपाखरू कसं हवेत तरंगत राहतं ते बघा. CD सुलट करताना ट्रान्सपरन्सीच्या पट्टीचा जो CD-ला लागलेला भाग आहे तो थोडासा एखाद्या वेळेला दुमडायला लागेल. वाऱ्याच्या लहानशा झुळकीने सुद्धा हे फुलपाखरू आपले पंख फडफडवेल. आता कागदाचं छानसं रंगीत फूल बनवा आणि ते CD-वर फुलपाखराच्या खाली येईल अशा बेताने चिकटवून टाका. झालं आपलं खेळणं तयार. हे जर आपण खिडकीत ठेवलं तर वाऱ्याबरोबर उडताना ते फार छान दिसेल. नितांत सुंदर असं हे खेळणं आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या वाढदिवसाला बनवून नक्की देऊ शकू.